श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या भक्ती परिवारात खूप स्वागत। श्रोते हो, तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत, स्वामी तुम्हाला कायम आनंदात ठेवत, अशीच स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, बुधवारचा दिवस हा श्री गणेशाच्या उपासनेचा दिवस मानला जातो। या दिवशी केलेल्या काही उपायांमुळे आर्थिक चणचण दूर होते आणि बुधवार हा श्री गणपती गजाननाला प्रिय दिवस मानला जातो। कोणत्याही पूजेत शुभ कार्यात श्री गणेशाच्या पूजेचे महत्त्व विशेष आहे आणि त्यांचीच पूजा होऊन शुभ कार्याला सुरुवात होते। बुधवारी उपास ठेवण्याबरोबरच गणपतीची पूजा करण्यातला महत्त्व आहे। असे मानले जाते की जी व्यक्ती या दिवशी गणपतीची आराधना करते, बप्पा त्यांचे संकट दूर करतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात। याविशिवाय या दिवशी काही ज्योतिष उपाय केल्यास व्यापार, व्यवसाय, नोकरी भरपूर यश मिळते। याशिवाय जीवनातील अर्थी स्थैर्य देखील लाभते। म्हणून जाणून घेऊया कोणते उपाय आहेत। पहिला उपाय आहे तो म्हणजे बुधवारी गणेश गणपती मंदिरात जाऊन गणेशजींना गुळ अर्पण करा। असे केल्याने गणपती बप्पाची सोबत माता लक्ष्मीचीही कृपा होते आणि माता लक्ष्मी प्रसन्न राहतात। यामुळे घरात धन धान्य आणि ऐश्वर्याची कमतरता भासत नाही। दुसरा उपाय आहे तो म्हणजे या दिवशी गणपतीच्या पूजेच्या वेळी 21 दुर्वा अवश्य अर्पण कराव्यात। असे केल्याने बप्पा लवकर प्रसन्न होतात। बुधवारी गाईला गवत खायला द्यावे, यामुळे आर्थिक प्रगती सोबतच देवाची कृपा प्राप्त होईल। जीवनातील सर्वात ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत, त्यांपासून मुक्ती मिळेल। या दिवशी म्हणजेच बुधवारी श्री गणपतीला गजाननाला सिंदूर व्हावे, यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल। बुधवारी करंगळीमध्ये पाचू घाला। असे केल्याने कुंडलीत बुधाची स्थिती कमकुवत असेल तर ती मजबूत होते। परिधान करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला करा। बुधवारी ओम गणगणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करा। यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील। आणि श्रोते हो, आता शेवटचा उपाय सांगण्याआधी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून रोजचे रोज तुम्हाला व्हिडिओ ऐकायला भेटतील। जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर बुधवारी हिरवा मूग किंवा हिरवे कापड एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा, त्यामुळे त्यामुळे फायदा होईल। श्रोते हो, असे उपाय होते आणि तुमचाही फायदा होण्यासाठी हे उपाय सांगितले। आणि बुधवारी दुर्गा मातेची पूजा करावी। याशिवाय ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विचारे या मंत्राचा 108 वेळा जप करावा, बुध ग्रहापासून मुक्ती मिळेल। तर श्रोते हो, असे उपाय होते, नक्कीच करून पहा। यातला एखादा तरी उपाय नक्की करा, यासाठी फार काही खर्च नाही। तुम्ही मंत्र जपानेही सर्व काही प्राप्त करू शकता। श्रोते हो, त्यासाठीच हा साध्या सोप्या उपायांचा हा व्हिडिओ बनला होता। नक्कीच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब